कोण काय करतो कळलं तुला? हे आदर्श रास्ता रूप आहे, शांत दे जाड पोळ नाही त्यांनी. आता जॅम व्हायला लागला त्याला मी काय करू? जॅम कशाला म्हणतात बघा, मला साडेदहा आलं सुरू करायचा, एकच वाजेपर्यंत करायचा. आपण आपल्या शेताकडे जायचं, आपले उद्योग करायचे, कारण जनरल मरून द्यायचे नाही, मराठी मरून द्यायचे नाही, सरकारला झोपून द्यायचं. तीन चार जबाबदाऱ्या ज्याने ज्याला 10 ते 1 च्या दरम्यान काही कारण असतो नाही करता आलं, अनेकांनी कारण असतील, काहीचे दुःखाचे असतील, काहीचे सुखाचे असतील, त्याने 4 ते 7 सोडायचं नाही. हा, कारण यांची ट्रॉफी काढू तर यांची काढायला आली पाहिजे. शांत देत पर चोवीस तारखेपर्यंत काही हरकत आहे का? कारण 2 दिवस निवेदनाला लागल, बरोबर. रास्ता रोको करायचा, त्याबरोबर विद्यार्थ्यांची जबाबदारी तुमच्या खांद्यावरची. त्याची गाडी मागं गुतली, तो जर पुढे आला, तो जर म्हणला माझा पेपर रोसू व्हायला लागला, आपली स्वतःची मोटरसायकल सुरू करायची. बाकी त्यांनी रास्ता रोकत राहायचं, मग 20 बी पोर असले तरी 10 मोटरसायकली सुरू करायच्या. बाकी त्यांनी रास्ता रोकत राहायचं, मग पोर ठेप्याला सोडायचे. एकाला अडचण येऊ द्यायचं. आणि शक्यतो मग त्यांच्या परीक्षेचं मागं पुढं करा. सकाळचा टाईम काय ठेवा, जे दुपारहूनच आहे त्याच्यात थोडा काही बदल करता येत असला तर तुमच्या मनानं करा. विद्यार्थ्याला अडचणी यायला नको, हे पाळा. पण सकाळचं काय अडचण नाही बदलायचं वेळा. 10:30 ते 1 पर्यंत काही अडचण नाही, ते पोरं 10:30 आधी पोहोचणार आहे. आणि नाही पोहोचला एखादा तर त्यालाही मदत करायची जबाबदारी आपल्यावर. पण आपण थांबू शकत नाही, कारण त्याच विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हे आंदोलन आहे. कारण त्यांनाही सगळ्याच वेळेची अंमलबजावणी केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. मग सरकारने ठरवा ना, द्या ना मग पटकून अंमलबजावणी, कशाला जाम होईल? आणि रस्ता आपला आहे, आपला अधिकार. इकडून वावर आपलं, तिकडून वावर आपलं, मधी गेलेलं आपलं. 7:12 म्हणतो गोदरीत काय करतो तुला काय कळायचं बोल. गावात जाता इथंच करा लागेल ना, घरापुढच आमच आहे. मग नावे लागेल तुम्हाला, तसं वागायचं असेल जास्त तसं वागावं लागेल आम्हाला. नाही वागायचं आम्हाला पण पली मुघल मुलीभर मधलं म्हटलं मग कुठून जातो नदी नदी जातो गोदळीत काय करतो तो काय करायचं तो न ऐकलं मी आता बोल. आता बघतो फक्त शांततेत करायचं. रास्ता रोकाचा मुद्दा सगळा क्लिअर आला सगळ्यांच्या लक्षात. सकाळी 10:30 ला 24 तारखेला सुरू करायचा राज्यभर गावागावात. पहिल्या दिवसा रास्ता रोकामध्ये 24 तारखेचा, हे 4 ते 7 चा विषय दुसऱ्यापासून दुसऱ्या दिवसापासून घ्या. पहिला दिवस 24 तारखेचा राज्यभर एकाच टायमाला रास्ता रोको सुरू झाला पाहिजे. 10:30 म्हणजे 10:30 1 पर्यंत पुऱ्या राज्यात, शहरासह राज्यात 1 ला सोडून द्यायचा मनानं. पोलिसांना एकाही म्हणावं नाही लागलं पाहिजे रस्ता सोडा. मग तो राज्य महामार्ग असन, गावचा असन, नाही तर राष्ट्रीय महामार्ग असन, नाही तर तो दिल्लीचा असन, नाही तो पंजाबचा असन, रस्ता रस्ता. आणि रस्ता रोको म्हणजे रस्ता रोको शांत. केस फीस पोलिसांनी पोरावर करायची नाही, विनंती जर केली निष्पाप पोरावर पुऱ्या गावाने पोलीस स्टेशनला जाऊन बस त्याची काय चूक ठेवणे. नावेला जे आमचा, आम्हाला पोलिसांना सहकार्य करायचे, तुम्ही पण आम्हाला सहकार्य करा. पोलिसांना त्रास देत नाही, मध्ये पचपच करणार द्यायचा गोदळी. पुन्हा एकदा सांगतो 24 तारखेला सकाळी 10:30 ला रस्ता रोको. पूर्ण राज्यभर गावागावात आपण आपल्या इकडे तिकडे जायची गरज नाही, शक्ती जागेवर वापरायची. जसं खेड्यात त्यांना पुन्हा तीच प्रक्रिया. आणि रोज करायचंय आंदोलन, कायम शब्द वापरा. रस्ता रोको हा कायम म्हणजे रोज निवेदन द्यायला टाइम नाही. आणि रोज कशासाठी रस्ता रोको? आता हे सांगायचं झालं ते सांग. तुम्ही म्हणता मग आता 24 तारखेला गेलं दुसऱ्या दिवशी कशा? रोज निवेदन द्यायचे सगळ्या स्वाऱ्यांची अंमलबजावणी करा गावाच्या वतीने. 24 फेब्रुवारी 2024 रोजी रास्ता रोको करून सरकारला पोलिसांच्या किंवा महसूल कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून निवेदन द्यायचे सगळ्या स्वाऱ्यांची अंमलबजावणी करा. 25 फेब्रुवारी 2024 रोजी रास्ता रोको कशाला?
सगळ्या स्वाऱ्यांची अंमलबजावणी करा म्हणून रस्ता रोड रोज तेच निवेदन तेच रस्ता रोड आणि अधिकारी आल्याशिवाय निवेदन द्यायचं नाही. आता मग नेम कोणती अधिकाराला देवाला ना ते कुंकड कुंकड हिडत त्याचे त्याला माहित पण न्यायाला देवा लागेल ना. आता तुमच्याकडे कर्मचारी त्याला काय करणार मग द्या अंमलबजावणी प्रत्येक गावकऱ्याचं निवेदन. मग गाव छोटा असो रस्ता छोटा असो मोठा असो पांडीचा असला तरी बसायचं. पहिले मत होते ना पांडी दाढा त्याला ढेंडाळाच पाहिजे तस मग कुठलं काय चाललं असतं असतो आपण आपली ताकद तिथं टाकायची कणाकण फोटो टाकायचे सोशल मीडियाला आणि निवेदन द्यायचं. मग त्यांचा ग्रामसेवक काय आहे ना कोतवाल काय आहे हट्ट नाही आपल्याला तहसीलदार पाहिजे कलेक्टर पाहिजे कोतवाल काय आहे हे निवेदन तू आणि रोज यायचं म्हणाय साडेदहा दुनियाला आल्यावर रोज रतीब लावल्या सर कुठ करा काही करा फक्त शांततेत आपण आपल्या गाव सांभाळा. एक झाला क्लिअर आता लक्षात आलं सगळं. आता दुसरा राजकीय नेत्यांनी म्हणजे शासकीय पदावर असणारे राजकीय म्हणल्यावर लय मोठे त्यांचे लय आरवड पदावर असणारे म्हणजे आमदार खासदार मंत्री हे यांनी आमच्या दारा समोर यायचं नाही. त्याचं कारण तस आहे आपला एक बांधव आपला आमदार आहे म्हणून हक्कानं त्याच्या दारात बसायला गेला होता की सगळ्या स्वयंची अंमलबजावणी का त्याने त्याला दारात बसून दिलेलं नाही म्हणून भिकाऱ्यासारखं त्यांच्या दारात आपण जायचं नाही त्याने आमच्या दारासमोर यायचं नाही. दारासमोरची जागा आमची दार बी आमच. जर एखादा म्हणला आमच्या तिथं येणार आहे त्यो तर तो ह्या तिथं नाही त्याला विरोध नाही. तू जर आम्ही म्हणतो म्हणून विरोध करायचा म्हणून तो दुकान उघडत ठेवणार असला आमच्या दुकानासमोर आम्ही काही करू शकतो तसं आमच्या घरासमोर आम्ही करतो. माझ्या घरासमोर जर त्याची गाडी गेली तर मग तुला सांगतो म्हणायचं कारण तू बी तसंच म्हणतोय आम्हाला आम्ही तुम्हाला विरोध करतो म्हणतो ना. यांच्या दारात कोणीच जायचं नाही यांना किंमत आपल्यामुळे तुम्ही किंमत वाढली यांची तुम्ही यांना लाल दिवा दिला तुम्ही यांना आमदारकी दिली तुम्ही हे खादीचे कपडे तुमच्यामुळे घालायला लागले आणि जे दादागिरी त्याला जर कोणी केली बाहेरच्या जिल्ह्यातल्यानी त्याच्यापेक्षा वरचढ कुत्रा असतो ना त्याला जर आयला मायला म्हणलं तर ढाल म्हणून तुम्ही जाता तुम्ही येऊ नये बंगल्यात बाहेर तुमच्या जीवावर तो दादागिरी करतोय आणि आता तुझा मदादगिरी करायला लागला त्याच्या संघ ते जर त्रास दिला तर त्याचा पुतण्या पोरग तेच हिंडलं पाहिजे एक बी मराठा ते संघ हिंडला नाही पाहिजे. आपल्या शेताच्या समोर इकडून आपलं शेती इकडून आपलं शेती मधलं रस्ता घ्या विरोध केल्यावर म्हणतोय बरं का मी तुम्ही उद्या बसून रस्ता मागे त्याने आमच्या वावरातून जे डांबरी गेली त्याच्यावर बिने जायचं त्याच्यावर बिने जायचं त्याने त्याच्या कार्यकर्त्याच्या कार्यकर्त्याच्या जिथून आवडली तिथून ते तवट्टपुर उठून घ्यायची आणि पुढे घेऊन ठेवू द्यायची आमच्या जिथून चाक सुद्धा नाही गेलं पाहिजे तो गावबंदी की नाही बो गाबून नाही करीत बो गावबंदी फक्त आमच्या इथे दार घेऊ त्याला आता काय समजा समजेल त्याला जर वाटत गावबंदी गावबंदी त्याला काय करावं पण आमच्या म्हणण्यानुसार आमच्या दारात येऊ नको तो तुम्ही आम्हाला तुमच्या दारात नाही तुम्ही आमची मागणी अधिवेशनात काल नाही म्हणली त्यामुळे तुमचा आमचा काय संबंध नाही तुम्ही आम्हाला मराठीचे समजत नाहीत वाटत बघते मग आम्ही तुम्ही मराठीचे ऐकून तुम्हाला समजत नाही हे बराबर तू आम्हाला तुमच्या दारात येऊ देणार तू आमच्या दारात येऊ नको काय वाईट यायचं काय कायदा मुलीला तो आम्हाला हाणून लावतो आहे दाराचा आणि आमच्या दारादारावर काय फुलं घेऊन लावतात नेमकी काय इच्छा आहे कायदेशी कायदेची नेमकी काय इच्छा तुम्ही यायचं नाही त्याचा अर्थ काय होतो तुमचा तुम्हाला माहिती आहे तो आमच्या दारातून यायचं नाही आणि आमचं दार आणि रान लांब रान तुम्ही यांना रस्त्याने घेऊ नको
त्यांना विराजीने रामपर पदवी दिली. आपल्या गावात आपल्या दारात कुणी यायचं नाही. राजकीय आमदारांना आपल्या दारात यायचं, मंजुरी कमागं यायचं, आपल्या दारात यायचं. मग त्याचा अर्थ त्यांनी गावबंदी धरायचा काय धरायचं, त्यांनी त्यांचं धरायचं.